मुकाबले में कहीं मच जाएगा। बल्लेबाजों को मैं विनती कर रहा हूं, दरख्वास्त कर रहा हूं, चलिए मैदान के अंदर, वक्त ज्यादा नहीं है, वक्त ज्यादा नहीं है, वेळ जास्त नाही, चला मैदान पर। चला फलंदाजांना विनंती आहे, 6 चेंडू आणि 17 धावांचा पाठलाग करायचा वेळ भरपूर झालेला आहे। बॅटलाईटची तक्रार इथे मात्र कोणत्या टीमकडनं नको आहे, त्यामुळे फलंदाजांना विनंती आहे थोडीशी घाई करा, वेळ वाचवणं इथे गरजेचं आहे। 6 चेंडू आणि 17 धावांचा पाठलाग तो इथे मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे। प्रशांत मुके सरांचं आगमन होते, आपलं मनपूर्वक स्वागत आहे। काय कमालीची मॅच मैदानाच्या आतमध्ये आहे। प्रशांत सर त्या दिवशी देखील दिशा स्पोर्ट फाउंडेशन संघालाही पारितोषिक आपण दिलं होतं आणि आज देखील तेच पारितोषिक दिशा स्पोर्ट फाउंडेशन खेड तालुका या टीम साठी हे पारितोषिक आहे। प्रत्येक गावातील एक एक दोन दोन खेळाडू घेऊन मात्र हा संघ इथे मात्र उभा केलाय आणि खरतर तो संघ इथे आपल्याला मैदानती पाहायला मिळतोय। 6 चेंडू आणि बनवायच्या 17 धावा। दिशा स्पोर्ट फाउंडेशन खेड तालुका टीमने जर हा सामना जिंकला तर त्या टीमला 33,333 रुपये आहेत। बाळासाहेबजी कडलक साहेबांच्या वतीनं, विजयभाऊ चौधरींच्या वतीनं, भास्करावजी रोकडे प्रगतशील शेतकरी या तिघांच्या वतीनं वैयक्तिक 11,111 रुपये आहेत। एवढंच नाही, 44,444 दुपारच्या सत्रामध्ये 11,000 रुपये या ठिकाणी जाहीर झालेले आहेत। ते जर 11,000 पकडले आणि आता 33,000 पकडले तर तो आकडा 44,000 पर्यंत। दिशा स्पोर्ट्ससाठी, दिशा स्पोर्ट साठी या ठिकाणी 33,000 रुपये, 33,333। परंतु ही मॅच जिंकले तर कमीत कमी 55 आहेत आणि जास्तीत जास्त 1,55,000 आहेत। प्रश्न प्रत्येक या ठिकाणी निश्चितच धावेचा असणार आहे, प्रत्येक चेंडूचा असणार आहे, खूप मजा येणार या मॅच मध्ये। दिशा स्पोर्ट फाउंडेशन दिशा उद्योग समूह प्रेझेंट कौतुक चषक 2023 दुसरा सुपर ओव्हर, बॅटर बेळका घेत आहेत। संध्याकाळ झालेली आहे, सूर्यास्ताला जातोय, उगवणारा सूर्य आणि मावळणारा सूर्य उत्तम रंग सारखाच असतो। सकाळी उगवणारा सूर्य आशा आकांक्षा देऊन जातो, मावळणारा सूर्य अनेक अनुभव देऊन जाणार आहे। इथे अनेक अनुभव असणार आहेत। पराभवची चव कोण चाकणार, विजयाचा आनंद कोण सेलिब्रेट करणार, पाहूया मैदानामध्ये काय घडतंय आणि काय बिघडतंय। सामना रंगलेला आहे, पहिला चेंडू खेळण्याकरता कोण यामध्ये बॅटर तर सज्ज असेल, अमर गोरे डावखुरा फलंदाज आहे, तर त्याच्याबरोबर निलेश पिंजारी आणि किरण कडच्या हातामध्ये चेंडू सोपवलं गेलेला आहे। सुपर ओव्हरची मॅच आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये सुपर ओव्हर, डुपर ओव्हर मैदानाच्या आतमध्ये आहे, सुपर सेबी उपर मुकाबला मैदानाच्या आतमध्ये आहे। कोण जिंकेल ही मॅच ते देखील आपण इथे मैदानती पाहणार आहोत। काय कमालीचं आयोजन नियोजन करत राहा, पिक्चर सुपर हिट आहे, हे आयोजन पुन्हा एकदा सक्सेसफुल बनताना पाहायला मिळतोय। कौस्तुभ चषक 2023 क्रिकेट का महासंग्राम, गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। इस ओवर की पहली गेंद किरण कट, सामना करेंगे अमर। पहली गेंद पर जबरदस्त स्ट्रोक, अपुन का फटका, 440 का झटका, पहली गेंद पर छक्का, मिला मौका और जड़ दिया शानदार छक्का। अमर गोरे काय कमालीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये, या फटक्यांसाठी तो ओळखला जातो आणि खरंतर हे फटके टीमला गरजेचे आहेत आणि ते फटके त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतात। शेवटचे 5 चेंडू आणि बनवायच्या 11 धावा। अमर गोरेने जर आपण पाहिलं तर कमालीची बॅटिंग तर तो करतोच करतोय, परंतु टीम जर मॅच जिंकत असेल तर 33,333 रुपये। काय कमालीचा खेळ आहे, काय कमालीची बॅटिंग आहे, काय कमालीची मॅच मैदान होती आहे। 5 चेंडू आणि 11 धावा। गेंदबाजी करने के लिए किरण किरण तैयार, स्वागत से स्वागत, इस खूबसूरत छक्के के साथ स्वागत होता है किरण कर का। इस बार भी हवा में ऑन साइड पर खिलाड़ी बॉन्डे पर तैनात, लिया कैच, अमर गौर की पारी समाप्त। पहली गेंद पर सिक्सर, दूसरी गेंद पर विकेट, डगआउट में सन्नाटा, डगआउट में सन्नाटा, क्या मैच चल रहा है। अब 4 गेंदों का खेल, 4 गेंदों में जीतने के लिए 11 रनों की जरूरत है। कांटे की टक्कर मैदान के अंदर, उसमें कोई सत्य नहीं है। मुस्कुराओ क्या गम है, जिंदगी में टेंशन किसी को कम है, अच्छा या बुरा ये केवल भ्रम है, इसलिए जिंदगी का नाम कभी खुशी कभी गम है। पहली गेंद पर सिक्सर, दूसरी गेंद पर विकेट, एक चेंडू एक गडीबाज 6 धावा, 2 चेंडू आपण पाहिलं तर मैदानती टाकले, 4 चेंडू 11 धावा इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये बनवायच्यात। मॅच खरं तर थांबायला तयार नाही, हा सामना जर पुन्हा टाय झाला ना प्रशांत सर तर पुन्हा सुपर ओव्हर आहे। सुपर ओव्हर ही संपणारी नाही, ही मॅच संपणारी नाही, कारण का ती स्पर्धा संपणारी नाही आहे। या स्पर्धेत प्रचंड मोठी पारितोषिक आहेत आणि खरतर प्रत्येकाच्या उत्कंठा शिगेला पोहोचल्यात। कोण जिंकेल ही मॅच, काय होणार या मॅच मध्ये, 4 चेंडू आणि 11 धावा। समाधान अहिरकरच्या प्रत्येक षटकाला, संदीप रंदळ यांच्या वतीनं 2 षटकाराला 1,000 रुपयांचं पारितोषिक आहे।
समाधान आयरकर ने जर दोन षटकार खेल मैच संपली समाधान आयरकर दोन षटकार 1000 रुपयाच पारितोषिक है। हर दिन आता है हर दिन जाता है मैदान में वही हो जो सबका दिल चाहता है। पैसा वसूल मुकाबला बीच मैदान पर चल रहा है। अब जाकर चार गेंदे 11 रनों की जरूरत रोचक मुकाबला है उसमें कोई संदेह नहीं है। जिसके पास नाखून है वो भी चबाएंगे जिसके पास नाखून नहीं है वो भी चबाएंगे। मैदान के अंदर नाखून चबाने वाला मैच क्या जबरदस्त मैच है कश्मकश वाला मैच। पहली गेंद पर सिक्सर दूसरी गेंद पर विकेट समाधान आयरकर मैदान के अंदर पहुंच चुके हैं। दर्शक काफी संख्या के मौजूद दिल की धड़कने बहुत तेज। फिलहाल अपने बॉलिंग पर तैयार गेंदबाज किरण कट सामना करेंगे समाधान आयरकर। चार गेंदे 11 रनों की जरूरत है। स्लीप गली पॉइंट कवर लॉन्ग ऑफ रुक गए किरण कट उत्तम हमारी सांसें भी गले में अटकी हुई है। क्या होगा इस मैच में दिल की धड़कने बहुत तेज। कुछ या अगर देखे तो बातें करने का तो समय नहीं है। किरण तैयार हवा में उड़ाया फाइन लेग पर खिलाड़ी गेंद के नीचे और छोड़ दिया कैच। इसीलिए मैंने कहा था कि हमारी सांसें या गले में अटकी हुई है। फाइन लेग पर कैच किसने छोड़ा है सवाल 1,55,555 का था। ये कैच छोड़ा है मैच छोड़ा है एक बार फिर 33,000 का सवाल है। बीच मैदान पर बहुत कुछ हो रहा है। फाइन लेग पर जिन्होंने क्या छोड़ा अगर वो मैच जीते तो ठीक है अगर मैच नहीं जीते तो इनको नींद नहीं आने वाली है। तीन गेंदे 10 रनों की जरूरत जीवन दान समाधान को मिला। अब पिंजारी साहब आएंगे मैदान के अंदर चर्चा हो रही है। सुबह की चाय और बड़े लोगों की राय समय समय पर लेनी चाहिए चर्चा होनी चाहिए। हमारे साथ चर्चा करने के लिए उत्तम है। उत्तम क्या कहना है तीन गेंदे 10 लेकिन इस कैच के बारे में क्या कहेंगे। अरुण कंडेला आपण पाहिले तर तिथे क्षेत्ररक्षक होता एक चांगला क्षेत्ररक्षक आहे परंतु प्रेशर मैदानाच्या आतमध्ये देखील आपण पाहिले तर अतिशय महत्त्वपूर्ण मॅच मैदान ते सुरू आहे। सुपर ओव्हरची लढत आहे 3 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे। खरं तर कॅच झाला असता तर मॅच संपली असती परंतु कॅच सुटला आणि एक सोपं जीवनदान ते देखील आपण पाहिले तर मैदानाच्या आतमध्ये आहे। शेवटचे 3 चेंडू आणि बनवायचा 10 धावा मॅच संपायला तयार नाही प्रेक्षकांच्या उत्कंठा थांबायला तयार नाही। कोण जिंकेल ही मॅच काय होणार सामना चित्रातल बदलते पारड बदलते परंतु अजून सामना दोलन स्थिति मध्ये आहे। कभी धूप है तो कभी छाया है यही तो इस खेल की माया है। कभी इधर कभी उधर वाला मैच। पहली गेंद पर सिक्सर दूसरी गेंद पर विकेट तीसरी गेंद पर हमारी सांसें गले में अटकी हुई थी। बिल्कुल वो कैच पकड़ा गया था इसी जगह पर कौन खिलाड़ी था भारतीय टीम का श्रीशांत इन्होंने बिल्कुल कैच लिया था लेकिन यहां खिलाड़ी कौन है अरुण जिन्होंने कैच छोड़ा है। कैच पकड़ने का परिणाम और कैच छोड़ने का परिणाम देखिए क्या होता है। पिंजारी साहब स्ट्राइक एरिया पर और टपकाने के बाद अफ्टम के बाहर जाते बिगिन और फिलहाल अगर देखे तो व्हाइट बॉल का इशारा टिप्पा खाने के बाद काफी हरकत करते बिगिन। अगर आप चाहे तो मांग सकते हैं तीसरे अंपायर बिजी होते हुए अमर साठे आइए आपको भी थोड़ा एक बार फिर बिजी होना है। अमर साठे हमारे साथ जुड़ गए हैं लेकिन कहानी क्या है व्हाइट बॉल का इशारा दीपक पिलगांवकर साहब ने दिया है। चले बाकी खिलाड़ी को चर्चा करने की जरूरत नहीं है। चला बाकी खिलाड़ी आप अपने जागर होते चला बाकी खेलाड़ तुम्हें रिव्यू मागितलेला आहे त्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। बाकी सर्व खेलाड़ आप अपने जागेवरती पंचांबरोबर या ठिकाणी चर्चा करण्याची काही आवश्यकता नाहीये। तर इथे अमर साठे तो निर्णय देतील। चांगला क्रिकेट सुरू आहे आणि आपण प्रोफेशनल क्रिकेट खेळताय इथे स्पोर्ट मच फिरिट दोन्ही संघांनी दाखवा खूप चांगला क्रिकेट आतापर्यंत तुम्ही खेळलेला आहात। सामना रंगात आलाय उत्कंठा शिगेला पोहोचलेली आहे काय घडणार काय बिघडणार या मॅच मध्ये आपण निश्चितच अजूनही काही समजत नाहीये अजूनही काही उमजत नाहीये। प्रेक्षक जे खाली बसलेले होते ते आता उभे राहिलेले आहेत आणि प्रत्येकाच्या पोटात आता गोळा आलाय काय होणार आहे म्हणजे फुलपाखरं उडायला सुरुवात झालेली आहे फुलपाखरं उडायला सुरुवात झालेली आहे। या चेंडूवरती निर्णय घेणार त्याकरता नजर स्टुडिओच्या दिशेने आहेत। या सामन्यात ती रंगत वाढलेले आहे पराभव लागतो सर्वांच्या जीवारी जिंकण्यासाठी धडपड सारी कौस्तुभ चषक 2023 जिंकण्याची झाली तयारी पाहूया कोण पडते कोणावर भारी मैदानावरती आपण जबरदस्त तयारी झाले जबरदस्त तयारी व्हाइट बॉल इशारा त्यामुळे तुम्हाला ती संधी होती तुम्हाला जर वाटत असेल शंका वाटत असेल तर तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता पंच या ठिकाणी आहेत तिसऱ्या पंचाचा इशारा व्हाइट बॉल। आता आपण बघूया समीकरण काय झाले 3 चेंडू आणि जिंकण्याकरता 9 धावांची आवश्यकता गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार इस पक्ष स्ट्राइक रेट पर निलेश पिंजारी
इस गेंद को ट्राई जरूर किया, लेकिन एक बार फिर वो अनु मलिक का गाना मुझे याद आया, रुक बाबा रुक, विकेट के ऊपर खड़े रहने की जरूरत है। यहां से नॉन स्ट्राइकर इनसे समाधान रन लेना चाहते थे, पिंजारी साहब ने मना किया, लेकिन किरण की अच्छी गेंद, दो गेंदे नौ रनों की जरूरत, दोन चेंडू आणि नऊ धावा, सामना जर पुन्हा टाई झाला तर सुपर ओव्हर होणार आहे। दोन्ही टीमचे कॅप्टन, जो आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा रूल आहे, इंडियन प्रीमियर लीग मध्ये देखील आपण पाहिला तो रूल आपण या ठिकाणी फॉलो करणार आहे, त्यामुळे जर ही मॅच पुन्हा टाय होईल तर पुन्हा सुपर ओव्हर मैदान ते खेळवली जाईल। दोन चेंडू आणि नऊ धावा, प्रशांत सर जे प्रेक्षक बसले होते ते आता उभे राहिलेत, जे उभे होते आता ते टाचांवरती आपण पाहिलं तर पुढच्या तळ्यांवरती देखील आपण पाहिलं तर उभे राहताना पाहायला मिळतात, काय कमालीची मॅच आहे। दोन चेंडू आणि नऊ धावा, एखादा बिग हिट, एखादा डॉट बॉल ट्विस्ट निर्माण करेल, एखादा चेंडू आपण पाहिलं तर इतर रंगत्ता निर्माण करेल। किरण कड, निलेश पिंजारी, यावेळीचा चेंडू होता फटका, फसलाय चेंडू, हवेत आहे, सेल होणार का, सेल टिपलाय, सामना संपलाय, सामना जिंकलाय दत्ताभाऊ आवळे स्पोर्ट फाउंडेशन, वेताळे खेड विजेता संघाचा अभिनंदन, संघ मात्र पोहोचतोय बक्षीस पात्र फेरीत। बोथ ऑफ टीम एकमेकांना शेकहँड करा, एकमेकांना हस्तांदोलन करा, एक मैत्रीपूर्ण लढत त्या ठिकाणी संपली, वेल प्ले, कॉंग्रॅच्युलेशन, विजेता टीमचं अभिनंदन, पराभूत संघाचं मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक आभार। दोन्ही टीमला विनंती आहे एकमेकांना शेकहँड करणं कंपल्सरी आहे, एक संघ जरी विजेता झाला परंतु पराभूत टीमनं इथे शेकहँड करणं बंधनकारक आहे। दोन्ही टीमचे खेळाडू, विजेता संघाचे खेळाडू आणि पराभूत टीमचे खेळाडू एकमेकांना शेकहँड करणार आहेत, एक मैत्रीपूर्ण लढत त्या ठिकाणी संपते, दोन्ही टीम इथे एकमेकांना हस्तांदोलन करणं ते मात्र कंपल्सरी आहे। दोन्ही टीम आपण पाहिलं तर एकमेकांना शेकहँड करतील, अमित रावच्या नेतृत्वाखाली खेळणारी टीम, कुलदीप दाबरची टीम आणि गणेश वाडेकर प्रकाश भोंबले यांची टीम, दोन्ही टीम या तालुक्यातील आहेत, दोन्ही टीमामधील खेळाडू तालुक्याचे आहेत, त्यामुळे एकमेकांना शेकहँड करतायत, एक मैत्रीपूर्ण लढत त्या ठिकाणी संपली जाते आणि तिथे आपण पाहिलं तर दोन्ही टीम इथे आपल्याला हस्तांदोलन करताना मैदान ती पाहायला मिळतात। वेल प्ले, कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन, विजेत्या संघाचं मनपूर्वक अभिनंदन, पराभूत टीमचं मनापासून हार्दिक हार्दिक आभार। दोन्ही टीमनं खूप चांगली फाईट दिली, त्याबद्दल दोन्ही टीमचं आम्ही करतो आयोजक कमिटीच्या वतीनं मनापासून आभार। मॅन ऑफ द मॅच किताब आपण या ठिकाणी देऊन मात्र सन्मानित करतो, किरण कड, विनंती आहे आपण या ठिकाणी व्यासपीठ होती मॅन ऑफ द मॅच सामनार किताब मात्र या ठिकाणी देऊन सन्मानित केला जाते। ओके, पहिलं फोटो सेशन करा, फोटो सेशन झाल्यानंतर या, तुम्हाला या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच सामनार किताबानं इथे मात्र सन्मानित केलं आहे। तोपर्यंत सगळ्यांना विनंती आहे, उपस्थित प्रेक्षक कुणी जाऊ नका, जर कदाचित लकी ड्रॉ मध्ये तुमचं नाव आलं तर तुम्हाला एक ब्रँडेड स्मार्ट वॉच आम्ही देऊन सन्मानित करणार आहोत, त्यामुळे सर्व प्रेक्षकांना विनंती आहे सगळ्यांनी या समोर, आपण तीन वेळा त्या ठिकाणी नावाची अनाउन्समेंट करतोय, जर तो प्रेक्षक इथे उपस्थित नसेल तर नेक्स्ट चिट्टी ते आपण या ठिकाणी ओपन करतोय, त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे सगळेजण मैदानावरती या, या ठिकाणी लकी ड्रॉचे कूपन देखील फाडले जाणार आहेत। किरण कड, ज्यांना आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देतो, त्यांच्यासाठी खेड तालुका वकील बार असोसिएशनचे वकील ॲडव्होकेट महेश रावजी संपत भिवरे साहेबांच्या वतीनं किरण कड यांच्यासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे। किरण कड यांना विनंती असेल आपण या ठिकाणी मुख्य मंचावरती, सन्माननीय शिवाजीदादा गोपाळे चिखलगाव नगरीचे आदर्श उपसरपंच आणि सन्माननीय बाबूशेठ गायकवाड या दोन्ही मान्यवरांच्या शुभहस्ते आपण या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच सामनार किताब तो मात्र या ठिकाणी देऊन सन्मानित करतोय।
किरण कड यांना आपण या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच सामनार किताब आपण या ठिकाणी दोन सन्मानित करतोय. या स्पर्धेच्या निमित्तानं बाळासाहेबजी कडलक साहेबांच्या वतीने असणारा एक 70-70 चा ब्रँडेड टी शर्ट तो मात्र आपण या ठिकाणी दोन सन्मानित करतोय. किरण कड यांना आपण या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच सामनार किताब तो मात्र या ठिकाणी दोन सन्मानित करतोय. या ठिकाणी मान्यवरांच्या शुभहस्ते आपण या ठिकाणी किरण कड यांना एक स्मार्ट वॉच आणि 70-70 चा एक ब्रँडेड टी शर्ट मात्र देऊन आपण सन्मानित करतोय. खूप सुंदर गोलंदाजी आपण किरण कड यांच्याकडनं मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. कॉंग्रॅच्युलेशन, वेल प्ले. किरण सर आपल्या सोबत आहेत आणि खर तर सुपर ओव्हरची मॅच होती, प्रेशर होता, दबाव होता, कशा प्रकारे गोलंदाजी केली, या विकेटवरती कशा प्रकारे गोलंदाजी केली त्याबद्दल काय सांगाल? आम्ही सकाळपासून ठरून आलो होतो जेवढं चांगलं खेळता येईल तेवढा प्रयत्न करायचा, पुढे काही पण होऊ फक्त प्रयत्न चांगला करायचा, मॅच जिंकायचा चान्स राहतातच प्रयत्न केला तर, त्याच्यामुळे आम्ही चांगले प्रयत्न केले. सहा चेंडू आणि 17 धावा तुम्हाला डिफेंड करायचं होतं, गोलंदाजीची धुरा तुमच्या खांद्यावरती सोपवली होती, संघनायकाने टीमने जो विश्वास दिला होता त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? 17 रन म्हणजे तसं तर बघायला गेलं तर जास्त रन होते, त्यामुळे विश्वास होता की मी मॅच काढू शकतो. थँक्यू, अभिनंदन, वेल प्ले, कॉंग्रॅच्युलेशन. ऍडव्होकेट महेश भिवरे साहेबांच्या वतीनं किरण कड यांना 1000 रुपयांचं पारितोषिक गुगल पे केले गेले. सागर दरेकरला विनंती आहे त्यांच्यासाठी या ठिकाणी 2500 रुपयांचं पारितोषिक आहे. सागर दरेकर यांना आपण 2500 रुपयांचं पारितोषिक देऊन सन्मानित करतोय. शिवाजीदादा गोपाळे आणि प्रणवदादा गोपाळे यांच्या शुभहस्ते आपण हे पारितोषिक या ठिकाणी सागर दरेकर यांना मात्र देऊन सन्मानित करतोय. विकेटसाठी जे पारितोषिक होतं आपण त्या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये देऊन सन्मानित करतोय. त्यानंतर आजचा प्लेअर ऑफ द डे हा पुरस्कार आपण या ठिकाणी घोषित करतोय आणि आजचा प्लेअर ऑफ द डे हा पुरस्कार जातोय आंबेगाव तालुक्यातील वैभव सिनलकर, तो मात्र ठरतोय प्लेअर ऑफ द डे चा मानकरी. 113 धावांची बेधुंद खेळी करणारा वैभव सिनलकर आपण पाहिलं तर प्लेअर ऑफ द डे ठरतोय आणि वैभव सिनलकरचा प्लेअर ऑफ द डे पुरस्कार या ठिकाणी घेण्यासाठी आम्ही विनंती करतो. अविनाश मुखेंना विनंती, आपण या प्रतिनिधी म्हणून ती बॅट या ठिकाणी स्वीकारा आणि नंतर आपण वैभव सिनलकर यांना मात्र ती देणार आहोत. प्रथम या ठिकाणी आपण प्लेअर ऑफ द डेचा पुरस्कार या ठिकाणी आपण देऊन सन्मानित करतोय. वैभव सिनलकर मात्र प्लेअर ऑफ द डेचा पुरस्काराचा मानकरी ठरतोय आणि त्याला आपण या ठिकाणी ही प्लेअर ऑफ द डेची एक ब्रँडेड बॅट ती मात्र देऊन सन्मानित करतोय. त्यानंतर आपण या ठिकाणी लकी ड्रॉ या ठिकाणी करणार आहोत. भाग्यवान प्रेक्षक आता खरं तर या ठिकाणी सगळेजण आतुरतेने उत्सुकतेने या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रसिद्ध घोडीस्वार सन्मान्य माऊली शेठ मुखे आपण उपस्थित आहेत, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. या ठिकाणी आपण लकी ड्रॉचे कूपन आता या ठिकाणी काढणार आहोत आणि लकी ड्रॉ आज आपण मान्यवरांच्या शुभहस्ते करतोय. त्यामुळे लकी ड्रॉची कूपन आपण या ठिकाणी आज या ठिकाणी करणार आहोत. लकी ड्रॉ मध्ये जी चिठ्ठी निघणार आहे ती चिठ्ठीचं कूपन तुमच्याकडे दुसरी बाजू आहे, त्या दोन्ही चिठ्ठ्या एकमेकांना मॅचिंग झाल्या पाहिजेत. जो कूपनचा क्रमांक आहे, नाव, गावाचं नाव आणि मोबाईल नंबर आपण या ठिकाणी संपन्न करतोय मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये. प्रथमतः या ठिकाणी लकी ड्रॉची चिठ्ठी काढण्यासाठी आम्ही विनंती करतो सन्मान्य शिवाजीदादा गोपाळे यांच्या शुभहस्ते एक लकी ड्रॉ तो मात्र या ठिकाणी संपन्न करतोय. सोम गोपाळ यांना विनंती आहे, शिवाजीदादा गोपाळे यांचे चिरंजीव आहेत आणि त्यांच्या शुभहस्ते पहिला लकी ड्रॉ तो मात्र इथे आपण करतोय. सोमने आपण पाहिलं तर पहिली लकी ड्रॉची चिठ्ठी या ठिकाणी ओपन केलेली आहे आणि पहिला लकी ड्रॉ श्रीकांत गोपाळे चिखलगाव कूपन क्रमांक 242. श्रीकांत गोपाळेकडे जर एक कूपन मॅचिंग होत असेल तर तुम्हाला या ठिकाणी एक स्मार्ट वॉच आम्ही देणार आहे. त्या कूपनवरती 242 क्रमांक क्रमांकाची पावती मॅच झाली तर स्मार्ट वॉच आहे. जर त्या कूपनला कूपन मॅच होणार नसेल तर आपण दुसरा लकी ड्रॉ करणार आहे. कूपन क्रमांक 242 श्रीकांत गोपाळे चिखलगाव एक
श्रीकांत गोपाळे दोन. ओके पावती श्रीकांत गोपाळेची पावती का. पावती घ्या वरती पावती पावती जर मॅचिंग होत असेल तर त्या ठिकाणी आपण ते देणार आहोत. दुसरा लकी ड्रॉ या ठिकाणी आपण करतोय. खर तर ज्यांच्याकडे कुपनची पावती आहे ती मॅच झाली पाहिजे तरच आपण तो लकी ड्रॉ देतोय. सोमन आपण पाहिलं तर अजून एक लकी ड्रॉ या ठिकाणी केलेला आहे. लकी ड्रॉ मध्ये नाव आहे रोहन कदम मुंबई कुपन क्रमांक 75. कॅमेरामॅन रोहन कदम तुमच्याकडे कुपन आहे का. मॅच होतंय का. हा पहिलं चेक करा कुपन जर मॅच झालं तर तुम्हाला स्मार्ट वॉच आहे. रोहन कदम यांना विनंती आहे या कुपन दाखवा 75 क्रमांक. मॅच होतोय का. ओके थँक्यू. कुपन क्रमांक 75 या ठिकाणी लकी ड्रॉचं कुपन आपण रोहन कदम यांना आपण देऊन सन्मानित करत त्या अगोदर अजून एक आपण लकी ड्रॉ या ठिकाणी करतोय. विनंती आहे या अजून एक लकी ड्रॉ या ठिकाणी केला जाईल. लकी ड्रॉ क्रमांक 2 आपण या ठिकाणी करतोय. दत्तात्रय मुके प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट चिखलगाव कुपन क्रमांक 211. दत्तात्रय मुके 1 दत्तात्रय मुके 2 दत्तात्रय मुके 3. नेक्स्ट लकी ड्रॉ आपण पुन्हा एकदा करतोय. अमित मुके चिखलगाव अमित मुके कुपन क्रमांक 212. नाही कुपनला जर मॅच झालं कुपन तरच लकी ड्रॉ आपण देणार आहे. ओके नेक्स्ट पुन्हा आपण लकी करतोय. त्यामुळे सगळ्यांना विनंती जी दुसरी पावती आहे ती आपल्या जवळ ठेवायची आहे. या ठिकाणी कुपन क्रमांक 23 राहुल रवी केदारी वडगाव पाटोळे. राहुल रवी केदारी वडगाव पाटोळे कुपन क्रमांक 23 एकदा जोरदार टाळ्या वाजवा. ओके बरोबर आहे. राहुल रवी केदारी वडगाव पाटोळे कुपन क्रमांक 23 तो मात्र ठरतोय लकी ड्रॉ क्रमांक 2 स्मार्ट वॉचचा मानकरी. दोन्ही आपण या ठिकाणी लकी ड्रॉ करतोय. युवराज दादा कडू यांना विनंती आपण या लकी ड्रॉ चे स्मार्ट वॉच आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी देऊन सन्मानित करतोय. विनंती असेल आपण फलके साहेबांना देखील विनंती आपण देखील या. युवराज दादा आपण देखील या. दोन स्मार्ट वॉच आहेत त्यामुळे शिवाजी शेठ लोकर यांना विनंती आहे. शिवाजी दादा गोपाळ यांना विनंती आपण देखील या. बाबूदादा गायकवाड या चारही मान्यवरांच्या वतीने आपण एक एक लकी ड्रॉचं स्मार्ट वॉच आपण देतोय. प्रथम तर आपण तू थांब मागे. प्रथम तर आपण या ठिकाणी रोहन कदमला हे लकी ड्रॉचं देतोय आपण स्मार्ट वॉच. या मान्यवरांना विनंती आहे. या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी रोहन कदमला एक स्मार्ट वॉच तो मात्र देऊन सन्मानित करतोय. एकदा जोरदार टाळा वाजवा. आमचे कॅमेरामॅन रोहन कदम मात्र स्मार्ट वॉचचे मानकरी ठरतायत. परंतु आज चिठ्ठी काढली उद्या चिठ्ठी मिळणार नाही. दुसऱ्या लकी ड्रॉचे मानकरी या ठिकाणी अमित कदम आहेत. त्यांना आपण या ठिकाणी हे स्मार्ट वॉच या ठिकाणी काकांच्या शुभ हस्ते देऊन सन्मान करतोय. शिवाजी दादा गोपाळ यांना विनंती आपण देखील या ठिकाणी हे स्मार्ट वॉच आपण या ठिकाणी देऊन सन्मानित करतोय. लकी ड्रॉ क्रमांक 2 आपण या ठिकाणी या लहान मुलाला तो मात्र देऊन सन्मानित करतोय. आजचा लकी ड्रॉ या ठिकाणी संपला. आजचा दिवस